बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे। माजलगाव तालुक्यातील मित्रूड येथे रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली। मित्रूडसह परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे। गारपीट व अवकाळी पावसाने आंब्यासह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे। ज्वारी गहू हरभरा ही या पिकांना मोठा फटका बसला आहे। उभी पिके ही भिजल्याने ज्वारी व गहू पिकाचे दाणे काळे पडण्याची भीती शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे। पावसासह गारांच्या माऱ्यामुळे रब्बीसह आंबा आणि इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। पाणीमध्ये तालुक्यातील मित्रूड महसूल मंडळ असून याचे अनुदान येणे अजून शासन स्तरावर प्रलंबित आहे। शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही। या अनुदानाच्या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग असतानाच रब्बी पिकावर अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे संकट आल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे। खरीप हंगामाच्या नुकसानीचे अनुदान आणखी पडले नाही, तोपर्यंतच रब्बी हंगामाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांना तात्काळ प्रशासनाने पंचनामे करून अनुदान द्यावे अशी मागणी किसान सभेच्या वतीने